नमस्कार मी प्रथमेश आणि आपलं इंडी जर्नलच्या न्यूजपेपर राउंडअपमध्ये स्वागत आहे आज आपण राऊंडअपची आप सुरुवात करतोय द इंडियन एक्सप्रेसपासून द इंडियन एक्सप्रेसच्या पहिल्या पानावरती जी महत्त्वाची बातमी घेतलेली आहे ती म्हणजे सेन्सेक्समध्ये आणि जगभरातल्या ज्या शेअर मार्केट्समध्ये जी काही पडझड झालेली आहे त्याच्याबद्दलचा रिपोर्ट आहे एक्सप्रेस न्यूज सर्विसच्या इकॉनॉमिक ब्युरोने बातमी दिलेली आहे जवळपास अडीच टक्के दोन पूर्णांक सहा टक्क्यांनी पडझड झालेली आहे सेन्सेक्समध्ये तसंच निफ्टीमध्ये सुद्धा मोठी पडझड पाहायला मिळाली आणि तितकीच जवळपास तेवढाच रेशिओमध्ये तर याचं कारण यू एसचा जो जोन्स इंडेक्स आहे तोसुद्धा जवळपास साडेतीन टक्क्यांनी पडला आणि जगभरातले बाजार असे अस्थिर दिसत आहेत या सर्वाचा परिणाम हा असल्याचं म्हटलं जातं आहे आणि त्याबद्दल लवकरच केंद्र सरकार आ, बैठक घेणार आहे या सर्व बाजारांच्या नियंत्रणासाठी त्या संदर्भातला हा रिपोर्ट आहे त्यानंतर प्रणव मुकुल यांचा रिपोर्ट आहे एअर इंडियाचं जे हस्तांतरण आहे ते डिसेंबरमध्ये व्हायचं होतं ऑक्टोबरमध्ये आपल्याला माहिती आहे कागदपत्र कागदपत्रं आहेत जी जो व्यवहार आहे तो फायनल झाला होता केंद्र सरकार आणि टाटा ग्रुप यांच्यामध्ये तर एअर इंडिया हस्तांतरित व्हायचं होतं डिसेंबरमध्ये मात्र काही कारणांमुळे किंवा हिशोबाचे जे सर्व त्याची जी डॉक्युमेंटेशन आहे ते उरलेली असल्यामुळे आ, हे पुढं ढकलण्यात आलं होतं हस्तांतरण तर आता या आठवड्यात सत्तावीस जानेवारीला टाटा ग्रुपच्या टाटा ग्रुपकडं एअर इंडियाला सोपवण्यात येणार आहे त्यानंतर रूपसा चक्रवर्ती यांचा रिपोर्ट आहे राज्यातलं जे जिल्हे आहेत त्यातल्या जवळपास बावीस जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट जो आहे ओमायक्रॉन वेरियंट आल्यानंतरचा किंवा तिसऱ्या लाटेतला जो पॉझिटिव्हिटी रेट आहे तो वीस टक्क्यांहून अधिक आहे जवळपास बावीस जिल्ह्यांमध्ये तर ही एक चिंताजनक गोष्ट आहे त्या संदर्भातला हा रिपोर्ट आहे त्यानंतर पार्थझारती बिस्वास आणि अनुराधा मॅसकरनस यांचा रिपोर्ट आहे मोशी हा जो पुण्यातला एक भाग आहे तो चाकण एम आय डी सीच्या जवळ असल्यामुळं तिथं अनेक नवीन रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स उभे राहिले आणि तिथं मोठ्या प्रमाणावर एक रहिवासी रहिवास्यांचं प्रमाण वाढलेलं आहे मात्र तिथं शहराच्या तुलनेनं पुणे शहराच्या तुलनेनं खूप मोठ्या प्रमाणात लोडशेडिंग किंवा वीज जाणं किंवा वीज खंडित होणं हे प्रकार खूप जास्त प्रमाणात होत आहेत त्याबद्दल तिथले नागरिक नाराज आहेत आणि त्यामागचं कारण जे आहे ते महावितरण वरती ते ठपका ठेवत आहेत की हे आमच्यासोबत भे भेदभाव करत आहेत एका अर्थानं मात्र महावितरणचं म्हणणं आहे की हा जो भाग आहे तो भोसरी विभागाच्या अंतर्गत येतो आणि भोसरी हा सर्वात मोठा विभाग आहे पुण्यातला त्या इलेक्ट्रिकल ग्रीडच्या मानानं आणि त्यामुळं इथं जे कर्मचाऱ्यांची संख्या आहे ती कमी पडते आणि जवळपास शेहेचाळीस कोटी रुपयांची बिलांची थकबाकी आहे ग्राहकांनी तेवढी बिलं भरलेलीच नाही आहेत त्यामुळं आर्थिक तुट तु, तुटवडा आहे महावितरणकडे आणि त्यामुळं नवीन कर्मचारी देखील कामावर ठेवता येत नाही आणि त्यामुळं अशा प्रकारच्या मेंटेनन्स आणि याच्या अडचणी निर्माण होत आहेत त्यासंदर्भातला हा रिपोर्ट आहे अर्थव्यवस्था व्योस्ता आणि संबंधी ज्या बातम्या असतात त्यामध्ये इंडियन एक्सप्रेसच्या इकॉनॉमिक ब्युरोनं दिलेली एक बातमी आहे महत्त्वाची ती म्हणजे कॉम्पिटिशन कंट्रोल ऑफ कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया ही जी संस्था आहे भारताची ज्याच्यामध्ये स्पर्धा ज्या असतात कंपन्यांमध्ये ती स्पर्धा नियंत्रण नियंत्रित करण्यासाठी हे हा आयोग काम करतो तर त्याच्या अंतर्गत आता एका खटल्याची सुनावणी करत सी सी आयने सुनावणी करत तीन मोठ्या कंपन्या ज्या आहेत ज्या शिपिंगमध्ये इन्व्हॉल्ड आहेत शिपिंग म्हणजे मोठमोठी जहाजं आणि त्यातून मालवाहतूक जी होते त्यामध्ये इन्वॉल्व्ह असलेल्या तीन कंपन्यांना दंड ठोठवला आहे या कॉम्पिटिशन कंट्रोल ऑफ इंडियाने कारण या तिन्ही जापनीज कंपन्या आहेत या तिन्ही कंपन्यांनी एकमेकांसोबत वाहतुकीचे जे दर आहेत ते नियंत्रित ठेवण्याचा गुप्त संवाद साधला आणि त्याचसोबत एकमेकाशी स्पर्धा न करण्याचं किंवा एकमेकाला नुकसान न करण्याचं नियोजित करून त्यांनी दर नियंत्रित केले बाजारातले आणि या वाहतुकीचे दर आणि त्याचा यामुळे दुसऱ्या कंपन्या ज्या आहेत ज्या यांच्या संपर्कात नाहीत किंवा ज्या यांच्या स्पर्धक आहेत त्यांना तोटा झाला आणि तसंच ग्राहकांना याचा तोटा झाला यामुळं या, या तीनही कंपन्यांना दंड ठोठवण्यात आलेला आहे सी सी आयकडून त्यानंतर शेअर बाजारांसोबतच दुसरीकडे आपण पाहतो गेले अनेक दिवस बाजारात जी बिटकॉईनची क्रेज आलेली आहे अनेक लोकांना बिटकॉईन आणि क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक आकर्षक वाटत होती मात्र आता गेल्या सहा महिन्यात सर्वात निम्न स्तरावर बिटकॉईनचे दर पडलेले आहेत आणि आपण पाहतो आहे गेले आठवडा दोन आठवडा वारंवार वार बातम्या येत आहेत की क्रिप्टोकरन्सीसचे जे जे गुंतवणूकदार आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे त्यानंतर सॅम बेडनिक यांचा बुरकिना फासोवरून रिपोर्ट आहे बुरकिना फासोचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांना त्यांच्याच सैन्यानं बंदिवासात ठेवलेलं आहे त्यांच्यावरती जीवघेणा हल्ला देखील करण्यात आला सैन्याकडून गेले अनेक दिवस तिथं होणारे जे जिहादी गटांकडूनचे जे हल्ले आहेत त्याला त्रस्त होऊन मोठी आंदोलनं सुरू होती बुरकिना फासोमध्ये तर तिकडचे जे प्रेसिडेंट आहेत रोश काबोरे यांना आता सैन्यानं ताब्यात घेतलेलं आहे आणि सैन्यानं आता हुंता जी आहे सैनिकी हुंता जी आहेत तिच्या नियंत्रणात सरकार असल्याचं त्यांनी जाहीर केलेलं आहे टेलिव्हिजनवरती येऊन आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की लवकरच आम्ही निवडणुकांचं नियोजन करून निवडणुका सार्वत्रिक निवड निवडणुका भरवणार आहोत असं सैन्यानं जाहीर केलेलं आहे त्यानंतर युक्रेनमध्ये आपण पाहतोय की रशिया विरुद्ध पाश्चिमात्य जे नेटो देश आहेत नेटो ही जी नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन हे जे संघटना आहे त्यांच्यामध्ये जे शीतयुद्ध आहे ते शिगेला पोचलेलं आहे युक्रेनवरती रशिया चढाई करेल या भीतीने किंवा अशा प्रकारचा जो काही एक हंगामा उभा केला आहे अमेरिकेनं त्याच्यामध्ये आता अमेरिकेचं असा इरादा आहे की ते सैन्यदेखील पाठवू शकतात लवकरच तिथं युक्रेनमध्ये आणि ऑलरेडी अमेरिकेने अनेक प्रकारची उपकरणं असतील शस्त्रास्त्र असतील हे ऑलरेडी पाठवलेली आहेत युक्रेनला तर रशियाचं असं म्हणणं आहे की अमेरिका उगाच उकसावत आहे नेटो उगाच ह्याच्याबद्दल उभा करत आहे आमचा असा कोणताही इरादा नाही युक्रेनवर चाल करण्याचा मात्र सगळे जे नेटो राष्ट्र आहेत त्यांनी जवळपास युद्धाची तयारी पूर्ण केलेली आहे हा द इंडियन एक्सप्रेस पुढचा पेपर आहे लोकमत पुण्याची जी जुई केसकर ही पंधरा वर्षांची मुलगी आहे तिच्या संशोधनाला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते गौरवण्यात आलं त्या संदर्भातली बातमी आहे पहिल्या पानावर जे पार्किन्सन्स आजार जो असतो तिच्या जुईच्या काकांना पार्किन्सन्स होता आणि त्यांच्या ज्या वेदना आहेत किंवा त्यांचा जो त्रास आहे तो पाहून तिनं गेल्या काही वर्षांमध्ये हे या एका ग्लव ची निर्मिती केली आहे जो शरीराचं जे कंपन आहे पार्किन्सन्समध्ये जे हाताला थरकाप सुटतो त्याचं मॉनिटरिंग करता येईल असा ग्लव तिने तयार केलेला आहे या संशोधनाबद्दल तिचं कौतुक होत आहे त्यानंतर मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट येण्याची शक्यता असा रिपोर्ट आहे उत्तरेकडील अनेक राज्यांमध्ये पाऊस पडतोय आणि हिमालयाच्या पूर्ण पट्ट्यामध्ये मोठी बर्फावृष्टी होतीय तर त्याचा परिणाम म्हणून दक्षिणेतल्या अनेक राज्यांमध्ये थंडीची लाट आलेली ला आहे विशेषतः महाराष्ट्रात आपण पाहतो गेले अनेक दिवस महाबळेश्वर सारख्या ठिकाणी आता उदाहरणार्थ सहा पूर्णांक दोन डिग्री सेल्सिअस इतकं कमी तापमान नोंदवण्यात ता आलेलं आहे तर ही लाट जी आहे ती मध्य महाराष्ट्राकडे सरकण्याची शक्यता वर्तवण्यात येते त्यानंतर आहे आजची आप आपली हेडलाईन ऑफ द डे महाराष्ट्र गारठला मात्र राजकारण तापलं अशा प्रकारचे हेडलाईन लोकमतने दिलेले आहे एकीकडं एक आपण आत्ताच बघितलं की महाराष्ट्रातलं तापमान जे आहे ते कमी होत चाललेलं आहे किंवा थंडीची लाट आलेली आहे तर दुसरीकडं महाराष्ट्रातलं जे सत्तेतले आणि विरोधी पक्ष आहेत यांच्यामध्ये जी खडाजंगी सुरू आहे विशेषतः शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये जी शाब्दिक चकमक सुरू आहे त्या संदर्भातली ही बातमी आहे तर हे जे क्रिएटिव्हली त्यांनी दोन्ही गोष्टी जोडलेल्या आहेत त्यामुळं ही ठरते आजची आपली हेडलाईन ऑफ द डे त्यानंतरची एक महत्त्वाची बातमी आहे शिक्षण पदवीप्राप्त गुरुजींना अधिकारी होण्याची संधी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत जिल्हा परिषदेच्या अंतर्गत शाळा जरी येत असल्या प्राथमिक आणि माध्यमिक जरी येत असल्या तरी महाविद्यालयं काही जिल्हा परिषदेकडून चालवण्यात येत नाहीत त्यामुळं अनेक ओवर ओवर क्वालिफाईड अशा प्रकारचे जे शिक्षक आहेत ज्यांचं पी एच डी झालेले आहे किंवा नेट सेट झालेले आहे अशा शिक्षकांना आता ते प्राथमिक शिक्षक असतील तर त्यांना अधिकारी गट शिक्षणाधिकारी या सारख्या पदांवरती नियुक्त होण्याची संधी मिळणार आहे त्यानंतर पुणे नाशिक रेल्वे याबद्दल एक महत्त्वाचा रिपोर्ट आहे जवळपास ऐंशी टक्के गावं जी आहेत या पट्ट्यात येणारी या रेल्वे रुळाच्या आसपास येणारी जी गावं आहेत ज्यांची जमीन अधिग्रहण खाली जाणार होती त्यातल्या ऐंशी टक्के गावांनी संमती दिलेली आहे जमिनीच्या अधिग्रहणासाठी त्यामुळं जी उरलेली गावं आहेत ज्यांनी संमती दिलेली नाही त्यांना आता जी सक्तीनं भूसंपादनाची प्रक्रिया आहे त्याला सामोरं जावं लागणार आहे इतर जी गावं आहेत ज्यांनी लवकर संमती कळवली आपली त्यांना विशेष फायदे जास्त वाढीचा दर जमिनीचा आणि त्यासोबत काही कंपेन्सेटरी रक्कम अशा रकमेचा लाभ मिळणार होता मात्र ज्यांनी परवानगी दिली नाही अशा सर्व गावांना आता सक्तीच्या भूसंपादनाला सामोरं जावं लागणार आहे आणि त्यांचं अनेक शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान होणार आहे त्यामुळे त्यानंतर मध्यान्ह भोजन योजना जी आहे त्यासंदर्भातली बातमी आहे या हे जे पूर्ण वाटप आहे या धान्याचं ते मध्यंतरी मान शाळा बंद असल्यामुळं लॉकडाऊन दरम्यान हे सर्व धान्य थेट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं किंवा काही संस्थांमार्फत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं चा, चा निर्णय घेतला गेला होता आणि भोजन बंद करण्यात आलं होतं मात्र आता पुन्हा शाळा सुरू होत असल्यामुळं आता याबद्दलचा जो ठेका आहे किंवा याबद्दलची जी निविदा आहे ती देऊ करण्यात आलेली आहे पुरवठादार नियुक्त करण्यात आलेला आहे आणि एकतीस जानेवारीपासून पर्यंत त्याची नोंदणी होऊन त्यानंतर लवकरच फेब्रुवारीमध्ये मध्यान भोजनाचं सगळं जे सामुग्री आहे ती शाळांना मिळणार आहे त्यानंतर राजस्थानमध्ये राजस्थानशी संबंधित बातमी आहे मात्र ती महाराष्ट्रालाही लागू आहे वृत्तपत्रांचं जे बोगस वितरण आहे त्याची सी बी आय चौकशी करत आहे आणि त्यामध्ये राजस्थानातील अनेक वृत्तपत्रांना अशा प्रकारच्या बोगस वृत्तपत्रांना त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे सी बी आयकडून ही वृत्तपत्र आपली जी आपलं जे वितरण आहे आपला जो खप आहे त्याची खोटी आकडेवारी प्रस्तुत करतात मुळात ते कुठंही खपत नाहीत वाचकांपर्यंत पोहोचत नाहीत हे फक्त नोंदणीकृत वृत्तपत्र असतात आणि त्याच्या बदल्यात ते सरकारी जाहिराती घेत ही, ही लाखोंची कमाई करतात तर या खोट्या या बोगस वृत्तपत्रांवरती आता सीबीआय नजर ठेवून आहे महाराष्ट्रातले महाराष्ट्रातले अनेक अशा पेपर्सवरती सीबीआयचं लक्ष असल्याचं ही बातमी आपल्याला सांगते त्यानंतर लोकमतच्या हॅलो महापुने या पुरवणीमध्ये एक आ, स्पेशल रिपोर्ट आहे श्रीकिशन काळे यांनी केलेला खूपच इंटरेस्टिंग आणि खूप महत्त्वाचा रिपोर्ट आहे अर्बन जंगल्स जे म्हणतो आपण ज्यांना शहरांमधली जी जंगलं आहेत किंवा वन क्षेत्र आहे शहरातलं तर तिथं सुद्धा स्वतःचं एक बायोडायव्हर्सिटी जैववैविध्य असतं आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी साप किडे असे सापडत असतात मात्र आता एक सर्वेक्षण करण्यात आलं वन विभागाकडून पुण्यातल्या काही शहरी जंगलांचं त्यामध्ये आधी जे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी दिसायचे या जंगलांमध्ये तर त्या टेकड्या सलग असायच्या आणि प्राण्यांना इकडून तिकडे जायला सोपं असायचं किंवा सलग मार्ग असायचा मात्र आता ते सर्व कन्स्ट्रक्शनमुळे आणि रस्त्यांच्या बांधणीमुळे हे सर्व सलगता तुटल्यामुळं आणि वनक्षेत्र कमी झाल्यामुळं अनेक प्राणी इथले जे मूळ या जंगलांमधले प्राणी आहेत ते नामशेष झाल्याचं धक्कादायक बाब उघड झालेली आहे आता फक्त मोर आणि ससे हे दोनच प्राणी निदर्शनात आलेले आहेत जे इतर प्राणी आहेत त्या सर्व क्षेत्रात दिसणारे काही काळविटांचे प्रकार होते काही हरणांचे प्रकार होते घुरपडीचे प्रकार होते हे सर्व आता नामशेष झाल्याचं वनविभागाचं च्या निदर्शनात आलेलं आहे त्यानंतर आणखी एक इंटरेस्टिंग बातमी आहे याच पुरवणीमध्ये पुणे विभागाच्या जवळपास सातशे बस या डेपोतच बंद असल्यामुळं एस टी कामगारांचा जो संप चालू आहे त्यामुळं जवळपास सातशे बस या डेपोतच पडून आहेत तर यांची इंजिन्स खराब होऊ नये म्हणून यांना रोज काही वेळ चालू ठेवून चालू ठेवावं हो लागतं इंजिन रनिंग ठेवावं लागतं किंवा त्या गाड्यांना फिरवून आणावं हो लागतं थोड्याशा शांतरावरती तर या जवळपास सातशे गाड्यांचा अशा प्रकारचा मेंटेनन्स करणं ही परिवहन महामंडळासाठी डोकेदुखीत ठरती आहे असंही बातमी सांगते हा होता लोकमत पुढच्या पेपरकडे वळण्याआधी मला तुम्हाला सर्वांना एक अपील करायचं आहे इंडी जर्नल हा एक रीडर फंडेड अर्थात वाचकांच्या म्हणजे तुमच्या देणग्यांवरती चालणारा प्लॅटफॉर्म आहे आम्ही कोणत्याही प्रकारच्या कॉर्पोरेट किंवा राजकीय जाहिराती घेत नाही त्यामुळे त्यांचा आमच्या बातमीदारीमध्ये धोड़ ढोळाढोळ किंवा हस्तक्षेप करणं करणं त्यांना शक्य होत नाही आणि आम्ही फक्त तुम्हाला बांधील राहतो आणि तुमच्या जगण्याशी नि जे निगडीत प्रश्न आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतो त्यामुळं तुम्ही आम्हाला आर्थिक मदत करणं अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक आहे तुमच्या मर्जीनं तुमच्या क्षमतेनं तुम्ही एक रक्कम आम्हाला आर्थिक मदत म्हणून देऊ करू शकता आणि त्यातून स्वतंत्र पत्रकारितेला हातभार लावू शकता त्याचसोबत आमचं इंडी रेडिओ हे ॲप डाउनलोड करून आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचायला आणखी सोपा मार्ग देऊ करू शकता तुम्ही त्यावरती तुम्हाला अनेक प्रकारचे ऑडिओ कार्यक्रम बातम्या रिपोर्टर्जेस हे सगळं ऐकता येणार आहे आणि त्यामुळं तुम्हाला आमच्याशी थेट जोडलं जाता येणार आहे त्यामुळं हे ॲप डाउनलोड करायला विसरू नका त्याचीसुद्धा लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे पुढचा पेपर आहे टाइम्स ऑफ इंडिया टाइम्स ऑफ इंडियाच्या पहिल्या पानावरती धनंजय महापात्र यांचा एक महत्त्वाचा रिपोर्ट आहे सुप्रीम कोर्टामध्ये खटला सुरू होता आ, एका जे आपलं गायी असतील किंवा जनावरं असतील यांच्या क्रॉस बॉर्डर स्मगलिंग म्हणजे जी सीमा आहे भारत पाकिस्तान सीमा तिच्यात अंतर्गत जे स्मगलिंगचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यक्तीला ज्याचं नाव मोहम्मद इनामुल हक असं होतं या तस्कराला पकडण्यात आलं होतं मात्र त्याच्यावरची कारवाई खटल्याची कारवाई सुरूच न होता तो जवळपास एक वर्ष तुरुंगात होता कारण यामागं सुरक्षा ज्या यंत्रणा आहेत त्यांनी असं कारण दिलं की याच्यामागे काहीतरी एक मोठं षडयंत्र असू शकतं तर सुप्रीम कोर्टानं या सुनावणी दरम्यान असं सुनावलं या यंत्रणांना की फक्त राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे अशी भीती दाखवून तुम्ही कोणालाही अगणित काळासाठी किंवा असीमित काळासाठी कैदेत तुरुंगात ठेवू शकत नाही अशा प्रकारे सुप्रीम कोर्टानं विधान केलेलं आहे त्यानंतर भारत याग्निक आणि आशिष चौहान यांचा एक महत्त्वाचा रिपोर्ट आहे आपण पाहिलं होतं नुकतंच की जगदीश पटेल हे जे गांधीनगरचे एक व्यक्ती आहेत ते त्यांच्या परिवाराला घेऊन अवैधरित्या अमेरिकेमध्ये कॅनडामार्फत प्रवेश करायचा प्रयत्न करत होते आणि त्या दरम्यान हे पायी सीमा ओलांडत होते कॅनडा आणि अमेरिका दरम्यानची आणि त्यावेळेस जे हिमवादळ आहे त्याच्यात अडकल्यामुळे थंडीत गोठून या चारही जणांचा मृत्यू झाला या पूर्ण परिवाराचा मृत्यू झाला तर अशा प्रकारचे अनेक परिवार हे एजंट्स जे आहेत हे अशा प्रकारचे इमिग्रेशन एजंट्स हे त्यांना फसवणूक करून तिथं घेऊन जातात आणि अशा कुठल्या तरी धोकादायक परिस्थितीत त्यांना बॉर्डर क्रॉस करायला लावतात याबद्दलचा हा रिपोर्ट आहे याच गावा याच परिसरातले या गावाच्या परिसरातले जवळपास दहा परिवार अशा प्रकारे या एजंटच्या संपर्कातून तिथं गेलं गेले असल्याचं म्हटलं गेलेलं आहे आणि जवळपास तीन परिवार अजून अशा प्रकारचे हे संपर्क संपर्कातच नाही त्यांचा कुठलाही पता कोणालाही ठाऊक नाही तर हे अशा प्रकारची एक गंभीर समस्या पुढं आणलेली आहे या रिपोर्टमध्ये त्यानंतर पाटबंधारे विभाग जो आहे महाराष्ट्र राज्याचा त्यांनी असं एक निदर्शनात आणलेलं आहे की जो पुण्यातून जाणारा पंचवीस किलोमीटरचा कॅनल आहे तो त्या कॅनलच्या जवळपास अकरा किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये अनेक लिकेजेस झालेले आहेत तर त्यासाठी जो निधी लागणार आहे त्यासंदर्भातली त्यांनी मागणी केलेली आहे सरकारकडे की तो त्यांना पुरवण्यात यावा कारण जवळपास अकरा किलोमीटरच्या पट्ट्यांमध्ये वेगवेगळे मोठ्या छोट्या प्रकारचे लिकेजेस तयार झालेले आहेत या कॅनलमध्ये उषा दास यांचा रिपोर्ट आहे शर्जील इमाम यानं जे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं दिल्लीमध्ये जेव्हा सी ए विरोधात सी ए व एन आर सी विरोधात जे आंदोलनं सुरू होती त्या दरम्यान अनेक विद्यार्थी कार्यकर्ते अनेक वेगवेगळ्या ह्याच्यातले कार्यकर्ते वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनाच्या ठिकाणी भाषणं देत होते त्यातलाच एक शर्जील इमाम तर यानं काही कथित जे काही वक्तव्य केलेले आहेत देशविरोधी तर त्यांना आता त्याच्यावरती राष्ट्रद्रोहाचा गुन्हा जो आहे तो कोर्टानं दिल्लीतल्या कोर्टानं मान्य केलेला आहे आणि त्यानुसार त्याच्या यापुढचा खटला सुरू राहणार आहे त्यानंतर आपण पाहिलं होतं काही दिवसांआधीच की भारतानं अफगाणिस्तानच्या बाजूची जी पाच महत्त्वाची राष्ट्रं आहेत ज्यांना मध्य आशियाई टायगर्स म्हटलं जातं ज्याच्यामध्ये अशी राष्ट्र आहेत जशी कझाकस्तान तुर्कमेनिस्तान ताजिकिस्तान अशा प्रकारची जी पाच राष्ट्रं आहेत त्यांच्या राष्ट्रप्रमुखांना आपण सव्वीस जानेवारीसाठी आमंत्रण दिलं होतं मात्र कोविडमुळं त्यांचा हा दौरा रद्द झाला व ऑनलाईन परिषद घेण्याचं ठरलं होतं मात्र भारतानं ही परिषद घेण्याआधीच चीननं ही संधी साधलेली आहे आणि या सर्व राष्ट्रांसोबत त्यांनी एक बैठक या आठवड्यातच जाहीर केलेले आहे व त्यामध्ये शी जिनपिंग जे आहेत ते या सर्व राष्ट्रप्रमुखांशी संवाद साधणार आहेत पंकज डोवाल यांचा रिपोर्ट आहे की भारतानं एक नवीन विजन डॉक्युमेंट जे आहे विजन डॉक्युमेंट टू हे प्रस्तुत केलेलं आहे भारताचं जे माहिती तंत्रज्ञान मंत्री आहेत अश्व अश्विनी वैष्णव आणि त्यांचे जे ज्युनियर मिनिस्टर आहेत रा राजीव चंद्रशेखर यांनी हे डॉक्युमेंट माध्यमांसमोर प्रस्तुत केलं तर त्यामध्ये भारत आता थेट चीन आणि व्हिएतनामला इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंगमध्ये स्पर्धा स्पर्धेमध्ये दे टक्कर देणार आहे आणि त्यासाठी जे वेगवेगळ्या प्रकारचे जे ज्या सोयीसुविधा आहेत इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांना भारत देऊ करणार आहे भारताचं असं उद्दिष्ट आहे की दोन हजार सव्वीस हे जे साल आहे तोपर्यंत तीनशे अब्ज डॉलर्स इतकी निर्यात इलेक्ट्रॉनिक्सची भारतातून व्हायला हवी हा होता टाईम्स ऑफ इंडिया आजचा शेवटचा पेपर आहे पुणे मिरर पुणे मिररच्या मिरर पहिल्या पानावरती एक अतिशय धक्कादायक आणि महत्त्वाची बातमी शहराच्या दृष्टिकोनातून विजय चव्हाण यांनी दिलेली आहे अनेक मोठमोठ्या कंपन्या आपण पाहतच असतो की शहरात वेगवेगळ्या सुविधांसाठी किंवा ज्या सर्व्हिसेस असतात त्यासाठी वायरिंग असतील किंवा पाईपलाईन असतील त्या टाकत असतात मात्र विमाननगर आणि वडगाव शेरी जो एरिया आहे त्या एरियामध्ये या कंपन्यांनी सर्व नियम धाब्यावर बसवत अनेक प्रकारचे जे टेलिकॉमच्या केबल्स आहेत किंवा टे टेलिव्हिजनसाठी लागणाऱ्या ज्या केबल आहेत ते, ते, या सर्व केबल थेट जिथून पाण्याची पाण्याचा प्रवाह आहे किंवा नाले आहेत किंवा ओढे आहेत यांना बाधा पोचेल अशा प्रकारे टाकलेले आहेत किंवा ब्रिजेसच्या खालून टाकलेल्या आहेत तर धोकादायक पद्धतीनं या सर्व आणि अर्थातच अवैध पद्धतीनं या सर्व कंपन्या हे सर्व नियम मोडत आहेत त्याबद्दलचा हा रिपोर्ट आहे तर हा होता पुणे मिरर आणि त्याचसोबत आजचा न्यूजपेपर राऊंडअप देखील इथंच संपतो आहे मी मग अशी म्हटल्याप्रमाणे आम्हाला आर्थिक मदत करायला विसरू नका आणि आमचं ॲप डाउनलोड करून त्याचा आस्वाद घ्यायला विसरू नका पाहत रहा इंडी जर्नल न्यूजपेपर राउंडअप